मी सध्या आहे मुंबईतील फेरबंदर या ठिकाणी. या ठिकाणी चिंतामणी प्रतिष्ठान 8 तरांचा मानवी मनोरा या ठिकाणी रचत आहे. तिसरा तर लागलेला आहे, 14 तर अशा प्रकारे पाचवं तर सुद्धा या ठिकाणी लागलेलं आहे. 8 तरांची सलामी ते या ठिकाणी देत आहेत. अशा प्रकारे सहावा तर देखील वरती चढलेला आहे. 6 तर एकदम कडक तर लागलेले आहेत. 7वा तर वरती चढतोय आता या ठिकाणी. एकदम सुंदर असा हा देखावा या ठिकाणी कॅमेऱ्याच्या नजरेत या ठिकाणी कैद होत आहे. 6वा तर उभा राहिलेला आहे, 7वा तर उभा राहिलाय आणि 8वा तर आता हा उभा राहतोय. अशा प्रकारे 8 तरांची मानवी मनोरा या ठिकाणी चिंतामणी प्रतिष्ठानने या ठिकाणी लावलेला आहे. खूपच सुंदर असा या ठिकाणी 8 तरांची या ठिकाणी सलामी चिंतामणी प्रतिष्ठानने दिलेला आहे. त्यांचा उत्साह या ठिकाणी तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्साह नाचत आहेत त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे 8 तरांची या ठिकाणी सलामी चिंतामणी प्रतिष्ठानने दिलेली आहे. मुंबईतील फेरबंदर परिसरामध्ये प्रथमच 8 तराचा मानवी मनोरा चिंतामणी प्रतिष्ठान यांनी या ठिकाणी लावलाय. आपल्या बरोबर 8व्या तरावर चढलेला चिमुकला मुलगा आहे. भाऊ काय सांगशील, कसा होता तो 8व्या तरावरचा अनुभव? चांगलं वाटत होतं आणि मज्जा आली. किती महिने प्रॅक्टिस केलीस? 2 दिवसच फक्त केलेली. मंडळाचं कार्य आता मित्र काय सांगशील, कशी प्रॅक्टिस करून घेशील? आम्ही जवळजवळ 1.5 महिना अतिशय परिश्रम करत होतो. सगळी मुलं कामावरून यायची, रात्रभर मेहनत, सगळी दिवसभर मेहनत, संध्याकाळी पण मेहनत. पण देवाच्या कृपेने, चिंतामणीच्या कृपेने आमचे 8 मानवी पनोरे रचले. अतिशय आमचे परिश्रम आणि चिंतामणीचे आशीर्वाद समजायचे. चिंतामणी प्रतिष्ठान गोविंदा मंडळातर्फे काही सामाजिक उपक्रम राबवणार आहे का? म्हणजे जर सध्या महाराष्ट्र सांगली कोल्हापूर या ठिकाणी पूरग्रस्त, काही मदत तुम्ही देणार आहात का? जवळजवळ अजून आता जेवढी निम्मी प्राईज होणार ते निम्मी प्राईज आम्ही तिकडे सगळ्यांना देणार आहे. बाकी जे आम्ही जीवनावश्यक वस्तू लागणाऱ्या त्याही दिलेल्या आहेत आधीच, आत्ता पण देणार आहे. जेवढे आमच्याकडून खारीचा वाटा होईल तेवढा आम्ही देणारच आहे. आमचा जेवढा गोविंदाची रक्कम आहे आम्ही ती त्यांना हे करणार आहे. तरी आमच्या विभागातल्या जेवढ्या जणांनी आम्हाला मदत केली त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो. काय सांगाल तुम्ही दहीहंडी उत्सवाला आज भेट दिली आहे? पहिले तर गोविंदा आला रे आला, सगळं मुंबईकरला अभिनंदन. जन्माष्टमी आणि गोकुलाष्टमी आणि हे मुंबईची शान, आमचे दही हांडी, सगळ्यांना शुभेच्छा आमच्यातर्फे. आणि हे जे क्लब आहे साईतर्फे, मला फक्त हे सांगायचं आहे की भाईकलामध्ये जे युवा आहे त्यांना असंच स्पर्धा करू दे आणि असंच त्यांना मुंबईची शान बरकरार ठेवायचं. तर अशा प्रकारे मुंबईतील फेरबंदर या परिसरामध्ये प्रथम चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे 8 तरांचा मानवी मनोरा या ठिकाणच्या रहिवाशांना पाहायला मिळाला. कॅमेरामन करण शिंदेसह संकेत गोलतकर, महामुंबई न्यूज.